बोला राधे 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 राधे। प्रातः द्यूत प्रसंगाणाम, मध्यान स्त्री प्रसंगाणाम, रात्रो चोर प्रसंगाणाम। काय केलं पाहिजे की नीतीशास्त्रामध्ये सांगितले की प्रातः द्यूत प्रसंगाणाम, चर्चा कशी व्हायला पाहिजे घरामध्ये किंवा पठन कुठलं केलं पाहिजे तर द्यूत प्रसंगाणाम पाहते। आता द्यूत प्रसंगाणाम म्हणजे काय, द्यूत म्हणजे काय, द्यूत द्यूत प्रसंगाणाम। तर द्यूत महाभारत कशामुळे झालं की द्यूत क्रीडा जी केली होती पांडवांनी, तर दुर्योधनाने काय केलं की दुर्योधनाने शकुनी मामाची मदत घेतली। पांडवांनी श्रीकृष्णाची घेतली का? श्रीकृष्ण भगवंतांची नाही घेतली, म्हणून काय झालं की पर्यायाने त्यांना जावं लागलं वनामध्ये, बरोबर आहे। तर ह्यातून प्रातःकाळी ह्याचा अभ्यास केला पाहिजे। द्यूत प्रसंगाणाम म्हणजे महाभारतातलं सर्वात मोठं पर्व कुठलं आहे, गीता। संपूर्ण महाभारतामध्ये सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितली की श्रीकृष्ण भगवंतांनी उभारावून जे प्रवचन दिलं अर्जुनजींना, ते उभारावून जे सांगितलं ना की आता बघा, एखादा कथावाचक आहे आणि कथावाचकांनी नुकतीच कथा सांगून बाहेर पडली, आणि तेवढ्यात तुम्ही जर कथावाचकला कुठलेही की त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर ते थोडक्यात उत्तर देईल। पण तोच प्रश्न जेव्हा कथावाचक विराजमान झालेले असतात, आसनस्थ झालेले असतात, आणि तोच प्रश्न तुम्ही विचारला तर ते त्या प्रश्नाचं उत्तर 2 तास तरी लावतील सांगायला, 2 तासात ते विस्तारपूर्वक सांगतील। पण ते निघताना तुम्ही विचारलं तर तुम्हाला एका लाईनीमध्ये त्याचं उत्तर मिळेल, बरोबर आहे। भगवंतांनी जी काही गीता सांगितली तो प्रसंग कसा होता, युद्धाचा। सगळीकडे युद्धासाठी सगळे सुरुवात झाली आणि सगळे युद्धाला आलेले, आणि अशा प्रसंगामध्ये अर्जुनजी त्यांना भीती वाटायला लागली, गांडीव धनुष्य गळून पडला, आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो मोह निर्माण झाला तो मोह नष्ट करण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली। तर भगवंतांनी उभारावून सांगितली म्हणजे काय की भगवंतांनी शॉर्टकट केलं, उभारावून सांगितलं म्हणजे काय, थोडक्यात सांगितलं की संपूर्ण शास्त्रांचा जो सार आहे, उपनिषदांचा सार आहे, ते 700 श्लोकामध्ये सांगितलं। जर भगवंतांनी बसून जे निवांत बसून सांगितलं असतं तर काय झालं असतं, की भगवंतांनी तेच तीच गीता उद्धवजींना सांगितली, पण ते निवांत होते तेव्हा, जेव्हा भगवंत स्वधामाला जाण्यास निघाले तेव्हा उद्धवजींना जे सांगितले ते भागवत धर्म सांगितलं। तसं पाहिलं तर गीता आणि भागवत ह्याच्यामध्ये जे पालनामध्ये काही अंतर नाही आहे। गीता जे थोडक्यात जे सांगितले तेच भागवतामध्ये विस्तारपूर्वक सांगितले, कथाचा आधार घेऊन त्यांनी सांगितले। भागवत धर्म पाळा नाही तर गीता पाळा, एकूण एकच आहे, कारण गीता भागवत धर्म श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवजींना सांगितली जेव्हा ते स्वधामाला जाण्यास निघाले। तर प्रातः द्यूत प्रसंगाणाम म्हणजे गीता मनन केली पाहिजे, पठन केली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे। त्यानंतर मध्यान स्त्री प्रसंगाणाम, स्त्री प्रसंगाणाम म्हणजे काय केलं पाहिजे, तर असा एकमेव असा ग्रंथ आहे ते म्हणजे रामायण। रामायण जे घडलं ते संपूर्ण स्त्रियांची स्टोरी त्याच्यामध्ये, की सर्वात प्रथम प्रभूंनी ताडकाचा वध केला, ताडका कोण आहे, स्त्री आहे जिच्यामुळे एवढे असुर निर्माण झाले, ताडका। त्यानंतर मंथरा जिने कैकेयी मातेची बुद्धी भ्रष्ट केली, त्यानंतर कैकेयी माता की जिच्या सांगण्यावरून भगवंत 14 वर्ष वनात गेले, त्यानंतर सीता माता की सीता मातेला रावणाने हरण केलं म्हणून तर हे तर सगळं रामायण घडलं। म्हणजे सगळी पूर्ण रामायण काय, स्त्री प्रसंगाणाम, स्त्री, त्यातून बरंच काय शिकायला मिळतं। तर मध्यान स्त्री प्रसंगाणाम म्हणजे रामायणाचं अध्ययन केलं पाहिजे, रामायण समजून घेतलं पाहिजे, पठन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे। रात्र चोर प्रसंगाणाम, तर रात्री चोर प्रसंगाणाम जे चोर आहे त्याविषयी अध्ययन, तस कुठलं, भागवताचा 10म स्कंध। महान चोर कोण आहे, श्रीकृष्ण कन्हैया लाल की। श्रीकृष्ण
दशमस्कंदाचा जो पाठ आहे श्रीकृष्ण भगवंतांचा आहे. भगवंतांची जी लीला आहे चोर प्रसंगाणा, तर रात्री त्याबद्दल मनन केलं पाहिजे, पठन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. आपल्या दिवसाची घडी कशी पाहिजे हे नीतीशास्त्रामध्ये समजतं की प्रात द्यूत प्रसंगाणा, मध्यान्ह स्त्री प्रसंगाणा, रात्र चोर प्रसंगाणा. बोला राधे.